आम्हाला दाखवा काय आहे नाश्त्याला. वडापाव. हा ओके, मिरची आणि चटणी आणि हा वडापाव. नाव नाव माझं नाव सुमती धनाजी जोशी. हा जबरदस्त. शेतावरची चाय. आमचा दोघांचा हिस्सा आहे तिकडे मामाकडे. अजून काय बोलता काय फॅक्टरी विकल्यावर घेऊ मी. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील आणि ही अक्षया समरेश पाटील. तुमचं स्वागत करतो समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. पाटी आई पण आहे. आज स्पेशल आहे दिवस आमच्यासाठी. का माहित आहे, आम्ही चाललोय लावणीला. म्हणजे फक्त शूटिंगला नाही, काम पण करायचं आहे. काय ग सासरवाडीचं जे शेत आहे ना तिकडे जायचं आपल्याला. तर ते शेत आहे परूरला. तुमचा गाव कुठला? सातिर्जे. हा यांचा म्हणजे माझी सासरवाडी सातिर्जे आणि परूर हे लांब आहे. हा तर परूरला शेती आहे. तर परूर सातिर्जेपासून साधारण 7-8 किलोमीटर आहे, 5-7 किलोमीटर आहे. आणि आपल्या इथून पण आता परूरला जायचं आहे ना, कार्लेखिंडीतून जायचं आहे. निसर्ग एक नंबर, तुम्हाला दाखवतो माझं निसर्ग. या आठवड्यात तुम्हाला सगळे शेतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. आणि हा म्हणजे एक सणच असतो आपल्यासाठी. आता हा प्रवास तर बघायला भेटेलच जाताना. आणि जी गावं आहेत ना आपल्या अलिबागमधली कार्लेखिंडीच्या बाजूची, ती तर एक नंबर निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत. हां तुम्हाला दाखवतो आता. आणि तिकडे पोहोचल्यावर बायका किती आहेत ग? 20-25 बायका आहेत. तर तिकडं तिकडं काय अजून मजा आहे माहित आहे. बंधू पण येणार आहेत. म्हणजे ते आपले कॉमेडी करतात ना बंधू, ते पण येणार आहेत. हां तर छोटीशी रिक्वेस्ट, जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता जर आपलं चॅनल आवडत असेल तर. आणि हां लाईक करा आवडत असेल तर. कमेंट करून सांगाच तुम्हाला कसा वाटलं ते. शेवट सांगा, आत्ता नका सांगू. ओके तर चला आता जाऊ आपण गाडीवर बाईकवर. हा आहे अलिबाग मुंबई रोड. शेतं बघा सगळी लावायला घेतली जातात आणि सगळीकडे हिरवळ आहेच. अलिबाग आहेच आपलं निसर्ग संपन्न. आणि हे बघा हे मारुती मंदिर आहे. हा आणि समोरच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेवर धुक्याची चादर पसरली. वा आपली लालपरी आली. ओला रस्ता, दोन्ही बाजूला शेती, थोडासा पडणारा पाऊस. आणि हे आहे ना, हे आता इथून कार्लेखिंड चालू झाली. हा घाट आहे छोटासा. म्हणजे तुम्ही जेव्हा मुंबईवरून अलिबागला येता ना तेव्हा तुम्हाला अलिबागच्या 7 किलोमीटर आधी कार्लेखिंड लागते. आणि हे मंदिर आहे पातृदेवीचं. जसं की आपण आहोत आता डोंगराच्या कुशीत आणि हा रस्ताच तसा आहे. समोर दिसते तुम्हाला धुकं, रस्त्यात धुकं आहे जबरदस्त. आणि हा बघा छोटासा धबधबा आहे. वाव. कार्लेखिंडीच्या खालच्या बाजूला ही गावं दिसत आहेत, तिकडे आपल्याला जायचंय. धुक्यातून वाट काढत काढत चाललोय. बघा किती जबरदस्त निसर्ग आहे आपला अलिबागचा. आता आपण कार्लेखिंडी स्टॉपवर आलोय. तर कार्लेखिंडीच्या स्टॉपवरून आपण लेफ्ट मारणार आणि जो सरळ गेलाय रस्ता तो पनवेल मुंबई तिकडे गेलाय. आता आपण आतमध्ये जाणार. आणि हा जो रोड आहे ना हा जातो मापगावला. म्हणजे तो मांडवा रोडला भेटतो हा रोड. तर बघा ज्या डोंगरातून आपण आलो ते डोंगर दिसतात आपल्याला. आणि इकडचं नेचर आहे ना मला खूप म्हणजे खूपच आवडतं. शांतता इकडे. मी तुम्हाला एवढं कधी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण मला आज दाखवायचंच होतं. आता हा बघा हा परूर गाव आहे. लगेच आला परूर गाव. आणि आता आपण परूर गावामध्ये चाललो आहे आणि इकडून आपल्याला शेतात जायचं आहे. तर गावातलं का दाखवतो आहे तर तुम्हाला पण कळायला पाहिजे ना अलिबागची वेगवेगळी गावं कशी आहेत.
आपल्या गावांमध्ये ना साधारणतः रस्त्याच्या दुतर्फा घर असतातच. आणि मध्ये मध्ये माडाची झाडं पण दिसतात आणि प्रत्येकाच्या घराच्या समोर कंपाऊंड दिसते हिरवगार. प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला झाडं आहेतच. आता आपण राईट मारतोय आणि समोर बघा, तळ आहे मोठ. वा, किती शांतता आहे बघा. आणि सगळीकडे झाड, समोर डोंगर दिसतोय, धुकं बघा किती आले. वाव, काय नजारा आहे. आणि पलीकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा शेती सगळी. आणि आपलं शेत तिकडेच आहे. हा, ही बघा. हा व्हिडिओ सोडून कुठेच जाऊ नका, फुल धमाल आहे. आता दिनेश ठाकूर आहेत म्हणजे आपले कॉमेडीवाले बंधू, ते पण आता नाश्ता आणणार आहेत. हा, त्यांच्यासाठी थांबलोय. तर हा व्हिडिओ पण आणि पुढचे व्हिडिओ पण फुल धमाल आहे. आणि एंट्री झाले कॉमेडी बंधू. नाही, लेट झाला आम्हाला. हो, वड्या कुठला, तिरंगा वडा पाव सोंडी. हा, फेमस. आपण वरती जाऊया. वरती म्हणजे शेतीकडं. ते बघा, ते बघा, ते शेत, ते बघा तिकडं. जेवायला बसायला पण आपल्याला खास सोय आहे तिकडं. हा, काढली टोपी. हा, हो, नंतर नाश्ता करून जा. खोपड बघा छोटस. वाव, समोरचा निसर्ग बघूनच डोळे दिपताय. तो हे काकांचं आहे बघा, हे दुसऱ्या काकांचं आहे. ते शेत लावून झाले. हे बरेच लावून झालेत ग. आपलंच राहिलं की काय, माणसं भेटताना मुश्किल होतो. हो, खेकड्यांची बिलं, खेकड्यांची बिळ आहे तो. ही सरळ सरळ ह्याला बोलतात बांध. आपल्याकडे बांध बोलतात. बांध तुमच्याकडे काय बोलतात सांगा. आपण ज्याच्यावरून चाललो ना त्याला बांध बोलतात. चप्पल काढ, चला हातात घ्या. सावकाश सावकाश येते ती बघा, हळू हळू येते. हे बघा, सगळं शेतांमधलं पाणी चाललंय. बघा, पाऊस दोन दिवस जाम पडलाय. हे बघा, जमते मला ह्या इथून, पाय सटकला. हे बघा, चिखल बघा, गावचा चिखल बघा. सगळ्या बायका आहेत ना, आपल्याला बघायला उत्सुक आहे. म्हणजे आपल्याला नाही, व्हिडिओ व्हिडिओ मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे तो. काय अक्षु, अर्ध्या बायका गेल्या वर्षीचे आहेत, अर्ध्या बायका या वर्षी नवीन आलेत, म्हणजे गेल्या व्हिडिओ मध्ये नव्हत्या. सोनी जय. आणि सासूबाई ना, का आराम आहे काय? हे बघा सासूबाई, तुम्हाला आराम. हो, तुम्ही नका उतरू. उतरल्यात तरी शेतात उतरले. बघ, हजार येत सासूबाई तरी उतरले. त्या बघा, आपल्या बायका सगळ्या येतील आता इकडं. नाश्त्याचा टाइम, डायरेक्ट नाश्त्याला चालू. आपण काय बोलले? हो वहिनी, थांबा जरा, नाश्ता करा नंतर जा. हे बघा, सगळं सामान आहे, चहाचा नाश्ता, चहा, थर्मास बघा, दोन थर्मास आहेत काय. हो, किती आहेत टोटल माणसं? किती आहेत आपली माणसं? किती आहे तो? हो, मोजलीन पण नाही. मोजा आता तुम्ही मोहिनी. ह्या बघा, आणि हौशी बायका सगळ्या. काक्या, बर्गर आला का ना? बर्गर, शेतकऱ्यांचा बर्गर बोलतात वडापावला. हो,
तुम्ही आजारी आहात ना तरी आल्यात. पाय दुखते माझा. पाय दुखतात तरी आल्या हो या. संगीता त्या भाई नमस्कार. आता कोण लाजत ना व्हिडिओ मध्ये यायला. हो आता कोण लाजत ना व्हिडिओ मध्ये यायला. का बोलता आज गेल्या वेळी जाम मजा गेली ना. मजा केली. यंदा पण करायची ना. आता हे यंदा लवकरच आलेत ना. भाई भाई आले ते बघा. हा नमस्कार. या बघा बऱ्यात ना. आणि या बघा या बघा यांना ओळखता का. या बघा परूरची मंडळी आणि तिकडे पण आहेत परूरची मंडळी लाजतात सध्या. आम्हाला दाखवा काय नाश्त्याला. हा नाही काढा का एक डिश दाखवा आम्हाला. हा बघा गरिबांचा बर्गर बरोबर ना. चटणी दिलीच नाही बंधू. ऐकलं वडापावलीची बायको नाही तर दुसरी शोधायला लागेल मला आता. चालू झालं आपल्याला दुसरी शोधली. काय नाही त्याला काय होते. सोनी ये नाश्ता करे. ती बघा मेवणी कामाला लागले चांगलीच. असू दे ही चटणी. ओके मिरची आणि चटणी आणि हा वडापाव. सावकाश ओ बसा बसा. गेल्या वर्षी तुम्ही नव्हत्यात वहिनी. हो गेल्या वर्षी नव्हत्यात ना. आजारी होत्या. काय घेतली लस घेतलेली ना. लस घेतलेली म्हणून आता ह्या वर्षी गाणी जाम बोलायचे. ह्या तुम्हाला दिसतात ना सगळ्या सातिरजेवाल्या आहेत हा अक्षयाच्या गावातल्या आहेत. आणि ज्या गावात आपण आलोय परूरला परूरच्या हो परूरच्यांची ओळख करून दाखवा आम्हाला. हा लाजता येत सासूबाई चालल्यात. चल लाजायचं काय. या तुमच्या गाववाल्या ना. हो तुमचं माहेर कुठलं आहे. आमचं परूरच. हा मग परूरच्या गावातच आलो आपण. आणि ह्या सगळ्या परूरच्या आहेत बघा. आजी तुमचा. सुशीला घुमे. हा तुमचा. संगीता सुर्वे. हा हे सगळ्या तुमच्या ओळखीचे आहेत. आणि ह्या सासूबाई ह्यांची का ओळख नको करून द्याला. सासूबाई सासूबाई काढणार आहोत. तुमचं नाव आहे संजना. नाव नाव. माझं नाव सुमती धनाजी जोशी. हा जबरदस्त. प्रणाली प्रदीप घुमे. हा गिनीशा गणेश फुटके. मस्त. मनाली महेश तांबे. नम्रता नरेश पाटील. तुम्ही तुम्ही आपल्याला हसण्यालाच पाहिजे. बोला. अहो हसणारच पाहिजे. लोक किती खुश होतात माहित आहे. मग आणि हे बघा भाई हरिश्चंद्र तांबे. हा धन्यवाद आल्याबद्दल. तुमचा गणेश जोशी. हा शुभांगी काशीनाथ वाईन. भारी. योगिता गणेश जोशी. सासऱ्यांचे मित्र आहे ते. डबल घेतलं. परत त्यांची बाई नाही आली म्हणजे त्या तुमच्या सासूबाईची मैत्री. असं आहे का. म्हणजे घरातले हे सगळी. बरोबर आहे त्यांचा. ओके भाईंचा. तुमचं नाव सांगितलं नाही. सांगितलं. सांगितलं. काय सांगितलं. अरे हो कॉमेडी वाले. दिनेश ठाकूर. नाव सांगा. माझं चारुलता चंद्रकांत कोळे. मंगल नानी. मंगल नानी काय तुमचं की लास्ट आहे. लास्ट आहे. बोला बोला बोला. दर्शना पाटील. धन्यवाद. काय तुमचा. प्रियांका पाटील. पाटीलच सगळ्या. शुभांगी पाटील. मस्त मस्त. तुमचं की वंदना पाटील. ह्या मामी आहेत आपल्या. मामी भारती कवळे. अक्षयाची मामी आहे ह्या. तुमचं काकी. कसं आहे आपल्या गावच्या असतात ना महिला कधी कधी लाजतात कारण का त्यांना कॅमेराची सवय नसते ना. तर त्यांची काय चुकी नाही. पण आता ह्या कशा सातिरजेवाल्या सगळ्या ट्रेन झाल्यात आता का. फेमस झाल्यात सगळ्या. फेमस झाल्या सगळ्या. शेतावरची चाय. असं देखे किती शुद्ध. शेतावरची चाय. हा चायचा मग आहे का हा बगला आहे.
गरम गरम उतला उतला बस बस मयूर यांनी भरून दिलाय मूठ बांधा उठला तर आपल्याला कामाला लागायचंय सोनीने हे सगळं काम केलं सोनीने आणि जयनी काम केलं आणि बाबांनी तिकडं नांगर चालू आहे का आपला हा जितू दादा आहे काय हे सासरे बुवा किती अर्धा झाला राप खणून पाऊन झाला आणि अजून कुठला आहे लावायचं आहे मग आता राप खाण्याचा ना एवढाच एवढा खाण्याचा एवढा आणि लावून ओके हा असा पसार आहे आपला अगला बांधावरचा हे सोनी दाखवले ना सोनी हाय हा ताज हॉटेलचा कप आलाय मला काय बोलताय ताज हॉटेलचा कप आलाय मला ताज हॉटेलचा कप आयला भारी जय सुट्टी आज तीन कप झाले तुझे इथल्या इथं मी कुठं बोललो तू आली काय बोलले आमचा दोघांचा हिस्सा आहे तिकडे मामाकडे अजून काय बोलता काय काय ते फॅक्टरी विकल्यावर घेऊ आम्ही मला आम्ही पहिले राहिलेलो दोघं जण भांडीपिंडी घातलीत मामाकडे तिकडे मामाकडे म्हणजे कुठे सांगा हो मामाकडे तुमच्या सासरवाडी असं म्हणजे सासऱ्यांकडे सासूबाईला सासूबाई शेतात उतरल्या नाही यावर्षी तरी पण तुम्ही आल्यात त्याबद्दल धन्यवाद तुमचे सगळ्यांचे बोला 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 सगळे सगळ्यांच्या समोर तुम्हाला आभारी बोलले तर सासूबाई हा तर हा व्हिडिओ आपण इथे एंड करू कारण का आता व्हिडिओ खरा चालू होणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये फुल धमाल आहे गाणी पण आहेत आणि बंधू पण आहेत आपले अजून आपल्याला जेवण कुठे बनवतात ते दाखवायचं नाही गं त्यांच्याकडे जायचं आहे ना नको चटणी नको ओके तर आता हा आपण इथं व्हिडिओ एंड करू पुढचा व्हिडिओ पण एक दिवस आड लगेच येणार आहे म्हणजे आजचा सोमवार आहे ना बुधवारी व्हिडिओ येणार आहे दुसरा तो पण नक्की बघा फुल धमाल आहे हो बाय बाय करा बाय 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 करा पटकन